बदलायचं असतं, तुम्ही जर वेळेनुसार बदलला नाही तर तुम्हाला वेळ मात्र बदलण्यास भाग पाडेल, आणि जर वेळेने बदलवायला घेतलं तर मात्र भरपूर काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. पंच आमचे सज्ज झालेत, आमची जीटीसी लाईव्हची टीम ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन नवीन गोष्टी टेनिस क्रिकेटमध्ये आणण्यासाठी जाणले जातात. नक्कीच आपण जर पाहिलं तर लेग बिफोर साठी रिव्ह्यू सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम टेनिस क्रिकेटमध्ये लॉन्च करण्यात आली, मग इम्पॅक्ट असेल, पिचिंग असेल, बॉल ट्रॅकिंग, सर्व काही गोष्टी ज्या आणण्यात आल्या जीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून. मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतात अशी आमची टेक्निकल टीम सज्ज झाली, आमचे दोन्ही पंच सज्ज झालेत, आमचे दोन्ही फलंदाज, आमचे दोन्ही गुणलेखक सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी मँडेटरी पॉवर प्ले मनीष. पाच षटकांची लढत, तुम्ही चार गोलंदाज वापरू शकता, म्हणजे एक गोलंदाज दोन षटक टाकू शकतो. पहिली दोन षटक मँडेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी रन चेसचा स्पर्धेचा नियम, आणि फक्त बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अन्य सर्व डिसिजन हे ऑनफील्ड अंपायरचे कायम असतील आणि लागू असतील. चला यश मोरे यांच्यासाठी पहिला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज, यावेळेस पहिला चेंडू सोडून दिला यश मोरेने आणि चांगला निर्णय, कारण पंचांचे दोन्ही आज समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मात्र इथे येतोय व्हाइट बॉल, व्हाइट बॉलने मात्र धावसंख्येला सुरुवात झाली, वन सोल्युशन करावे संघाच्या धावसंख्येवर, मात्र एक या धावसंख्येची मोहर उमटवतात आमचे गुणलेखक. लेफ्ट आर्म आपण पाहिले तर गोलंदाज आहे डावखुऱ्या आता गोलंदाज ओव्हर द विकेट षटक हाताळत असताना, अर्थात मनीष व्हाइट बॉलने सुरुवात करतोय. यश मोरे याच्यासाठी हा बॉल असेल. यावेळेस पहा बॅटची भरपूर मोठी कडा घेतली आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला, आणि विकेट किपर जर थोडासा मागे असता सँडी सर तर नक्कीच एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. किपर अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच मात्र सिंगल मध्ये एक धाव मात्र गेली आहे प्रसाद पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. आणि या चेंडू नंतर मात्र बघा थोडेसे मागे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, दोन धावा धाव फलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन सोल्युशन करावे 48. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, हाही बॉल सोडून दिलाय. येस पंच सांगते दिशा याही चेंडूवर खराब आहे गोलंदाज मनीषची. अवंतर धावेमध्ये मात्र एक या धावसंख्येची पुन्हा भर पडली जाते, एकूण धावसंख्या 3 बिनबाद आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त एका चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. सावध सुरुवात, वन सोल्युशन करावे संघाचे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूची लाईन लेंथ ओळखून खेळ केला जातोय. यावेळेस पहा बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, या चेंडूवर उसळी थोडीशी कमी भेटते आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण जर पाहिलं तर बॅटच्या खालून मात्र विकेट किपरचा वेध घेतोय आणि यावेळेस मात्र चांगलं कमबॅक मनीषच्या माध्यमातून होत आहे. दोन व्हाइट बॉल टाकल्यानंतर मात्र हा येतोय डॉट बॉल. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे 3 वर. भगवा चषक 2022 अनुभव सुखद अनुभव. यावेळेस पहा खुलवा टप्प्याचा बॉल होता, इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र टप्पा ओळखण्यामध्ये यश मोरे मात्र इथे थोडासा अपयशी ठरत असताना. स्टान्स खूप चांगला आहे आपण पाहिलं तर, यश मोरे अंडरआर्म क्रिकेट असेल ओवरआर्म क्रिकेटमध्ये असेल वन सोल्युशन या टीमचा हुकमी एक्का आपल्याला पाहायला मिळतो. यश मोरे यावेळेस मात्र बॉटमला चेंडू हिट झालाय, मिड ऑफला मात्र इनसाइड 30 यार्ड सर्कलला चेंडू वाढवला जातोय आणि येतोय मात्र डॉट बॉल. गतवर्षीच्या सीवूड्स बॉक्स प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार यश मोरेने पटकावला होता. परफेक्ट क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती, त्याच्या जोडीला तितक्याच ताकदीचा विनोद कोटियन आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मनीष अलिबाग संघाचं आपण पाहिलं तर नेतृत्व करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल होता, बॅटचा फेज ओपन केला, आउटर एज घेतलीये आणि चेंडू मात्र अडकलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच सांगते डिक्लेअरच्या रूपामध्ये एक धाव मिळेल फक्त, एक धावाने धाव पुढे सरकते 4. चेंडू उपलब्ध करून द्या, मी विनंती करेल आपले व्हॉलेंटियर्स आपण असाल तर आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. थोडीशी सल्ला मस्त तिथं होणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर यश मोरे आणि विनोद कोटियान गतवर्षीच्या सीझनमध्ये अफलातून फॉर्म मध्ये आहे. अलिबाग संघ नक्कीच भरपूर मोठं अंतर गाठून इथे आलाय आणि यश मोरे यांनी सांगितलं पहिलाच आमचा अनुभव असेल नवी मुंबई बाहेरच्या या मोठ्या संघासोबत खेळण्याचा आणि नक्कीच
फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे अलिबाग आपल्या खेळाच्या माध्यमातून इथे वर्चस्व गाजण्यासाठी सज्ज असेल, प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी सज्ज असेल, आणि मात्र पुन्हा एकदा मनीष मोकल सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा आउटर एज घेतलीये, पुन्हा विकेट किपरला बेट करून चेंडू गेला गोषांकित क्षेत्रामध्ये, आणि इथे मात्र आलाय डॉट बॉल, ए सिंगल आलीये. बघा सहा चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि सहा चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद पाच धावा दाऊफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डिजिट मध्ये धावा आहेत या षटकामध्ये. आपण पाहिलं तर व्हाईट बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा व्हाईट बॉल, त्यानंतर लगातार तीन चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवर सिंगल, सहाव्या चेंडूवर सिंगल, आणि सर्वच्या सर्व चेंडू खेळून काढले ते म्हणजे यश मोरे याने. थोडासा स्ट्रगल तो नक्कीच करतोय, मात्र गोलंदाज मनीष अफलातून कामगिरी आपल्या संघाशी केली आहे त्याने पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आलेत मिस्टर पिंट्या पाटील, स्ट्रायकिंग एंडला विनोद कोटियान करावे. आपण पहिले तर परिसरातील कॉलनी गटातला हा संघ वन सोल्युशन 48 आणि मोठमोठे उलटफेर करण्यासाठी जाणला जाणारा संघ. बघूया अलिबाग संघासोबत जो की भरपूर अंतर गाठून या ऐरोली नगरीमध्ये दाखल झालाय कशी कामगिरी करेल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॅटचा फेस ओपन केलाय, स्क्वेअर कट केलाय, मात्र चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने दिलाय जिकडे आहे डिक्लेअर झोन. पंच पुन्हा इशारा करतात एकच धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाही. एका धावाने धाव फुल कासवाच्या काय गतीनं होईना पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते सहावर. सहा धावा धाव फलकावर, पहिल्या चेंडूवर पिंट्या पाटील यांची आली आहे सिंगल. आपण पाहिलं तर हाफ ग्राउंड आहे, मात्र या स्पर्धेचे मनसुबे या स्पर्धेचे इरादे पूर्णपणे फुल. यावेळेस पहा समोर खेळले मिड ऑफला बीट करून पडीश लॉंग ऑफला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक फंबल करतोय, मात्र फुलंदाज सिंगल वरच कॉन्सन्ट्रेट करतायत. आणि बघा काही वेळामध्येच खासदार सन्माननीय राजनजी विचारे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये होईल, स्पर्धेला खास भेट देण्यासाठी. आणि त्याचबरोबर शिवसेना उपनेते झोपडपट्टी पुनर्विकास मंत्री महाराष्ट्र राज्य विजयजी नाहटा साहेब देखील असतील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन काही क्षणामध्ये होईल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केले आणि बॉल मात्र गेले आउट ऑफ द पार्क. यावेळेस यश मोरे आपला दाखवत असताना क्लास डिस्पॅच करतोय चेंडूला, येतोय सहा धावा. आणि त्याचबरोबर विजयजी चौगुले साहेब देखील उपस्थित असतील, विरोधी पक्षनेते नवी मुंबई महानगरपालिका. या तीनही मान्यवरांचं शुभागमन अगदी काही क्षणामध्ये या भगवा चषक 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेब ठाणे लोकसभा मतदारसंघ, त्याचबरोबर विजयजी नाहटा साहेब शिवसेना उपनेते नक्कीच, आणि त्याचबरोबर विजयजी चौगुले साहेब विरोधी पक्षनेते नवी मुंबई महानगरपालिका. बघा फटका खूप चांगला होता, बॅटच्या मधोमध आला, स्क्वेअर लेगला क्लिअर केला, यश मोरे च्या बॅट मधून आला षटकार. एकूण धावसंख्या 13-13. याही वेळेस पुन्हा स्क्वेअर लेगला ओव्हर पिच बॉलचा घेतला खरबूज समाचार. लगातारच्या दोन चेंडूवर आले ते दोन उत्तुंग षटकार. यश मोरे गिअर चेंज करतोय, एक्सलरेट करतोय आणि मात्र गोलंदाजाला निस्तनाभूत करतोय. आणि याच गोष्टीसाठी सँडी सर जाणला जातो हा यश मोरे. वादळ आहे सिवड या वन सोल्युशन करावे संघाचं. दोन चेंडूवर दोन षटकार, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19. पहिले दोन चेंडू आले दोन सिंगल, तिसऱ्या चेंडूवर आला षटकार, चौथ्या चेंडूवर आला षटकार. युवराज याच फटक्याने मोहित केलं होतं एस एस फील्ड मध्ये, एस्टॅब्लिश केले, खूप चकित झाले होते तिथले प्रेक्षक. या जो स्ट्रोक केला यश मोरेने द मॅन ऑफ द सिरीज, तब्बल 311 धावा चोपल्यात आणि त्या पर्वामध्ये सहा पर्वामध्ये तब्बल 5 अर्धशतक. धुमाकूळ घातला, एक वेगळा विजेता दिसला कॅप्टन. दोन पर्वामध्ये कॅप्टन होता प्रिन्स, पहिल्या पर्वामध्ये बालाजी, त्याच्यानंतर मात्र एक वेगळा जो यंगस्टार खेळतोय मित्रांनो त्याने तब्बल 311 5 अर्धशतक ठोकले एस एस फील्ड मध्ये. सीवूड सेक्टर प्रीमियर
ज्याचा फटके पाहिले, तीन वेळा ते षटकार तिथे पाहताना खूप आनंद मिळाला होता प्रेक्षकाने. ओ टू युवराज. नक्की सँडी सर, खूप महत्वाची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, आणि ज्या पद्धतीने SSPL आणि त्याचबरोबर SPL दोन्ही सीझन मध्ये अफलातून कामगिरी. बघा एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 19 विदाऊट लॉस. खूप 19 आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकार आणि भरपूर उलटफेर सँडी सर स्कोर कार्ड वर आपल्याला केलाय असं पाहायला मिळतंय. मात्र गोलंदाज पिंट्या पाटील पुनरागमन करेल का या चेंडूवर? मात्र यावेळेस इन साइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय आणि इथे मात्र वेगवान आउटफील्ड आहे. बघा दोन चौकार आणि दोन षटकार आणि त्यानंतर आलाय हा क्लासिकल चौकार. यश मोरे संध्याकाळच्या या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये, रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र आपल्या नावाची छाप पाडत असताना अफलातून बॅटिंग, चौफेर फटकेबाजी, दोन षटकार आले स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि यावेळेस इन साइड आउट, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदून गेला हा चौकार. याही वेळेस बघा फटका मात्र फसलाय आणि इथे मात्र कॅश ड्रॉप झाली. एक संजीवनी, एक जीवदान मिळालंय ते म्हणजे यश मोरेला, आणि ते किती महागात पडेल अलिबाग संघाला हे मात्र येणारे उर्वरित 18 चेंडू सँडी सर सांगू जातील. बघा शेवटच्या बॉलवर आल्या दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 5 आणि या षटकामध्ये धावा आल्यात एकूण तब्बल 20. यश मोरे दोन षटकार एक चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. 25 विदाउट लॉस, वन सोल्युशन करावे 48. अलिबाग संघ फ्रेंड्स ग्रुप हा शिवरे यांच्यावर मात्र वर्चस्व गाजवतोय. स्वतः संघनायक या संघाचा यश मोरे, स्वतः जबाबदारी घेतली, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आपल्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीला साजेसा खेळ, त्या जबाबदारीला अनुषंग असा होईल असा खेळ साकारत असताना मनीष मुकाल पुन्हा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5, त्यानंतर मात्र पिंट्या पाटीलवर गेलाय आक्रमण. धावा आल्या 20, एकूण धावसंख्या 25 विदाउट लॉस. क्षेत्ररक्षण झालंय खुलं, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, एक शॉर्ट मिड विकेट आपण पाहतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला. मनीष मुकल यावेळेस विनोद कोटियान यांच्यासाठी हा चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू. मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेतोय आणि येतोय मात्र डॉट बॉल. यश मोरेने ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे नितेश सर आपण पाहिलं, आणि विनोद कोटियान मात्र त्याला साथ देण्यासाठी उत्सुक असेल. हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि ते विकेट्स काढाव्या लागतील अलिबाग संघाला जर पुनरागमन करायचे. बघा पायास इथे मात्र बनवण्यात आलाय या टार्गेटचा, मात्र आता ही इमारत कशा पद्धतीने उभी राहील. यावेळेस बा हलकीशी कडा घेतलीय बॅटची आणि चेंडू मात्र गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. फाईन लेगला मिळेल फक्त सिंगल, सिंगलने धाव पुढे सरकते 26 धावा 26. विनोद कोटियान मात्र काय रणनीती आखतील, सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करतील, इन्फॉर्म यश मोरेला स्ट्राईक वर आणतील की मात्र स्वतः बिगिट करण्यासाठी जातील, काय त्यांची प्लॅनिंग असेल. आणि मात्र समोर असलेला मनीष मोकल हा देखील एक चांगला गोलंदाज ठरला या इनिंग मध्ये. आतापर्यंत देखील डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि एक चांगली नैसर्गिक कला त्याच्याकडे आहे, एक नॅचरल कला त्याच्याकडे आहे चेंडूला आतमध्ये वळवण्याची, आतमध्ये बाहेर काढण्याची, चांगला अँगल तो क्रिएट करतोय आणि त्याचा अनुभव आपण पहिल्या षटकामध्ये घेतलाय. विनोद कोटियांसाठी पुन्हा पुढचा चेंडू. याही वेळेस पहा पुन्हा बॅटची कडा घेतली, पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. याही बॉलवर आली आहे सिंगल. मनीष मोकल चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. फ्रेंड्स ग्रुप हा शिवरे अलिबाग भरपूर अंतर गाठून आलाय आणि आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. आणि आपण पाहिलं तर मनीष मोकल ती कामगिरी लिलिया पेलतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय जशा पद्धतीने घेण्यात आला, पहिल्या षटकामध्ये तो त्यांच्या बाजूने राहिला, दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा वसूल केल्या करावे संघाने आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये मनीष मोकल 3 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय फक्त 2. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि सेन्सिबल पद्धतीने बघा फक्त सिंगलच काढले या चेंडूवर आणि यश मोरेला पुन्हा स्ट्राईक वर आणले. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत, तिसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या
आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 28 या षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडू मध्ये धाबा खर्च केल्यात फक्त तीन. मनीष मुकुल इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाज प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फक्त बॅटच्या मधोमध कनेक्ट नक्की झालाय, मात्र लॉंग ऑफला इथे मात्र चांगला झेल टिपलाय आणि इथे मात्र बिग ब्लो वन सोल्युशन करावे संघाला मात्र देण्यात येतोय. सूरज पाटील रनिंग कॅच, चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं, चेंडूला दोन्ही हातामध्ये स्वीकारलं, बॉडी बॅलन्स देखील खूप चांगला आणि यश मोरे इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धक्का नक्कीच देण्यात आलाय वन सोल्युशन करावे या संघाला. पाचव्या चेंडूवर मनीष मोकलने मात्र स्वतःला सिद्ध केले. नितेश सर का मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे आपल्या संघाने आणि त्या निर्णयाला साजेसा खेळ तो करत असताना पाच चेंडूमध्ये तीन धावा खर्च केले आणि महत्वाची विकेट काढून दिली आहे आपल्या संघाला अर्थातच मनीष मोकल यांनी तिसऱ्या क्रमांकावर. बघा अजून एक वन ऑफ द हार्ड हिटर ऑफ नोव्हेंबर टेनिस क्रिकेट अक्षय मुसळे. गतवर्षाच्या सीझनमध्ये नितेश सर आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. एक विनंती असेल, या रस्त्यावर कोणी कार पार्क करू नका, रहदारीचा रस्ता आहे. 22 देखील विनंती आहे तुमची पार्किंग प्रॉपर असायला हवी जेणेकरून रहदारी करणाऱ्या वाहनांना कोणतीही अडचण होणार नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे शेवटच्या एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोर असेल विनोद कोटियन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एक गडी बाद 28. मनीष मोकल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने यावेळेस ओव्हर द बॉलर हेड आणि ओव्हर द लॉग ऑफ हेड हा चेंडू वन बाउन्स करत गेलाय. फिल्डर इज जस्ट स्पेक्टेटर आउट देअर. क्षेत्रशकाला चेंडूकडे पाहत बसण्याखेरीज दुसरा उपायच नव्हता. हा चेंडू गेलाय चौकारासाठी आणि विनोद कोटियांच्या बॅटमधून आला हा चौकार. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 32. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. नितेश सर एकूण धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि या षटकामध्ये एकूण धावा आल्या 7. पहिल्या 5 चेंडूवर आल्या होत्या फक्त 3, एक विकेट काढून दिली होती मनीष मुकलने महत्वाची यश मोरेची आणि त्यानंतर मात्र विनोद कोट्यांनी शेवटच्या बॉलवर हा ठोकला चौकार आणि एक मात्र आत्मविश्वास नक्कीच जागृत झाला असेल विनोद कोट्यांचा. सचिन म्हात्रे चौथं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. समोर असेल अक्षय मुसळे. पहिल्या चेंडूचा सामना करतील इनिंग मधल्या. वन सोल्युशन करावे. धावसंख्या 32. एक गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 सरासरी आहे जवळजवळ इथे सर आपण पाहिलं तर आणि ही सरासरी कायम ठेवली तर 50+ धावा धावफलकावर पाहायला मिळतील आपल्याला. त्यावेळेस पालख्या त्याने दिशा दिली आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. मात्र चेंडू जातोय डीपन क्षेत्ररक्षक धावा देतोय. कोणती हलगर्जी इथे पाहायला मिळत नाहीये ना क्षेत्ररक्षकाकडनं ना फलंदाजांकडनं. सिंगल वन कॉन्सन्ट्रेट केले अक्षय मुसळे. दुसऱ्या धावसाठी उत्सुक नक्कीच होते म्हणत विनोद कोटियांनी मात्र हा कॉल नाकारलाय आणि चांगला निर्णय कारण नक्कीच तिथे थोडासा धोका आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला असता. एका धावाने धावफलक पुढे सरकते 33-33 वर. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक इनिंग मध्ये. यावेळेस मात्र लेग बिफोरची अपील झाली आणि इथे मात्र पायचीच्या स्वरूपात बाद होतील विनोद कोटियन. वन्स अगेन बिग ब्लो फॉर वन सोल्युशन टीम आणि चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज आपण पाहिले तर सचिन म्हात्रे यांनी. आता मात्र दोघेही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत. सुरुवातीला यश मोरेची विकेट काढली आपण पाहिलं तर मनीष मुकलने अगोदरच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर. त्यानंतर मात्र विनोद कोटियन. विनोद कोटियांनी देखील चांगली साथ दिली होती यश मोरेला. एक चौकार त्याच्याही बॅटमधून आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र सचिन म्हात्रे याने मात्र चांगलं कमबॅक करून दिले. येस मैदानाच्या आतमध्ये आहे मार्गमन करतोय अर्थातच प्रिन्स चौथ्या क्रमांकावर. जेवढे आपण पाहिले तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मात्र बरं आहेत आणि नोव्हेंबर टेनिस क्रिकेट विश्वावर आपण जर पाहिलं तर अधिराज्य गेले कित्येक वर्ष गाजवत आहेत वन सोल्युशन टीमच्या माध्यमातून. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे प्रिन्स. नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळलेला हा खेळाडू प्रिन्स. खूप चांगला दांडगा अनुभव टेनिस क्रिकेटचा ज्याच्या पाठीशी आहे
आणि लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चार चेंडू अजूनही शिल्लक आहे. सचिन म्हात्रे यांच्या या चौथ्या षटकातले एकूण धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते, 33. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी क्षेत्ररक्षणामध्ये हलकेस परिवर्तन इथे पाहायला मिळते आपल्याला होत असताना. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे अलिबाग या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल, त्यानंतर दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होईल. यावेळेस फुल लेनचा बॉल ओव्हर द बॉल रेट, पुन्हा बॉलला उडवलाय समोर स्कॅट स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगल धावफलक पुढे सरकतंय 34 वर. आणि यानंतर होणारी लढत दिविशा इलेनो ऐरोली विपक्ष माहुल कोळीवाडा. यावेळेस वाखोलो टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढले डीप मिड विकेटच्या दिशेने, अलॉंग द कार्पेट चेंडू गेलाय आणि याही बॉलवर बघा फक्त सिंगलच आली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू लगेच गॅदर केल्यानंतर लगेच रिलीज केला जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे दाखवत असताना अलिबाग संघ. यानंतर दिविशा इलेव्हन ऐरोली विपक्ष माहुल कोळीवाडा. माहुल हा सामना रंगेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला हा कॉल असेल की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा मात्र या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. यावेळेस पहा चांगला बाउन्सर पद्धतीचा चेंडू अगदी चेहऱ्याच्या समोरून मात्र गेलाय फलंदाज प्रिन्स याच्या आणि मात्र विकेट कीपरचा वेध घेणारा चेंडू असेल. आलाय मात्र डॉट बॉल. सचिन म्हात्रेने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट विनोद कोटी यांची त्याने मिळवून दिली. बघा शेवटचा बॉल प्रिन्स साठी असेल. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि मात्र पूर्णपणे भेट केलाय. बघा लगातार जे दोन चेंडू सचिन म्हात्रे यांनी हाताळलेत आणि दोन्ही चेंडू आलेत आपण पाहिले तर डॉट बिन्नी गेंद. चार षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळते, 35. अंतिमचं अखेरचं निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे टाकण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे जयेश. जयेश राजभर चांगली सुरुवात यश मोरेने करून दिली होती, त्यानंतर मात्र मनीषने जे षटक हाताळलं तिसरं जिथे यश मोरेची विकेट गेली तिथे मात्र परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं धावसंख्येमध्ये आणि थोडंसं बॅकफूटला गेला. वन सोल्युशन करावे संघ. त्या षटकामध्ये 7 धावा आले आणि आता सचिन म्हात्रेने धावा खर्च केल्या फक्त 3. यावेळेस पहा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न फलंदाज आपण पाहिले तर अक्षय मुसळे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मात्र जयेश आपण पाहिले तर राजभर गोलंदाजी करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली आहे. याही वेळेस पाकुलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये मात्र खेळून काढलाय आणि आली फक्त सिंगल. बघा थोड्याच वेळामध्ये मात्र इथे शुभागमन आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होईल अर्थात सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांचं, त्याचबरोबर विजयजी नाटा साहेबांचं आणि त्याचबरोबर विजयजी चौघुले साहेबांचं. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पा बॅकफुटला जाऊन मात्र या चेंडूला खेळून काढलं होतं. इथे मात्र डायरेक्ट हिट मात्र झालीये आणि येस पंचांचं बोट आकाशाकडे आहे. चोटी धाव काढण्याच्या नादामध्ये विकेट मात्र गेली आणि अर्थातच प्रिन्स मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट डाऊन अँड डाऊन. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे.
चला तीन बॉल चा खेळ शिल्लक आहे, इनिंग आपण फिनिश करूया प्लीज। यावेळेस पास समोर खेळलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला कॅच पिंट्या पाटील यांनी पकडलाय। बघा दोन चेंडूवर दोन मोहरे मात्र इथे मैदानाच्या बाहेर गेलेत, एक रनआउटच्या रूपामध्ये आणि नंतर कॅचच्या रूपामध्ये। पिंट्या पाटील बॉडी बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला आणि आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा झेल टिपलाय। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, अगदी काही क्षणांमध्ये सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन होईल। धावसंख्या आहे 36। यावेळेस चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफला चेंडूला खेळून काढले आणि या चेंडूवर मात्र आली आहे फक्त सिंगल। विवेकने मात्र अकाउंट ओपन केले, एकूण धावसंख्या पुढे सरकते 37 आणि या इनिंग मधला शेवटचा एक बॉल शिल्लक। लास्ट बॉल टू गो, आनंद बालाजी चेंडूला फेस करतील। एकूण धाव संख्या 37 आहे, 37। सरळ डिक्लेअर आली आहे शेवटच्या बॉलवर, म्हणजे एकूण धाव संख्या 38 असेल आणि 39 धाव संख्येचं लक्ष असेल ते म्हणजे फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे अलिबाग या संघासमोर 30 चेंडू आणि 39 धाव संख्येचं लक्ष। चला विनंती असेल की रोडवर पार्किंग तुम्ही करताना व्यवस्थित करा जेणेकरून अडथळा होणार नाही वाहनांना येण्या जाण्यासाठी। खूप चांगली शिस्त आणि या डिसिप्लिनचा मेंटेन आपण या संपूर्ण स्पर्धे दरम्यान पाहतोय। भगवा चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व बंडुकिणी साहेबांवर असलेलं खरं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज मुख्य अतिथी आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्याला काही क्षणामध्येच त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेला आपण प्रारंभ केला विरोधी पक्षनेता नवी मुंबई महानगरपालिकेचे विजयजी चौगुले साहेब आणि तदनंतर आज
अखेरीस तो क्षण आलाय आणि खासदार राजनजी विचारे साहेब यांचं शुभ आगमन त्यांच्या समवेत विजयजी नाहडा साहेब आपल्याला पाहायला मिळतील. उपनेते शिवसेना आणि झोपडपट्टी पुनर्वसन महाराष्ट्र राज्य मंत्री आणि या मोठ्या कार्यपदावर कार्यरत असताना क्रिकेटला प्राधान्य आणि आयोजकांवर असलेले त्यांचं प्रेम आज या उपस्थितीतून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बघितलं गेलं तर वंदनीय बालासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाखाली आज आपण पाहताय बंडुकेनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे. आरजे इव्हेंट्सचं तितकंच कौतुक करावं असं वाटतंय. त्यांच्या समवेत साईनाथ क्रिकेट मंडळ असेल, त्याचबरोबर 40+ क्रिकेट मंडळ असेल, त्याचबरोबर सर्व संयोजन कमिटी. आज ही नावे आम्ही जरूर त्या सर्व व्यक्तिमत्वांचा विशेष उल्लेख करू. राज पाटील असेल ज्यांनी प्रचंड मेहनत आज या स्पर्धेत घेतली आहे. ज्या संयोजकांच्या अंगावर जे जॅकेट आपण पाहताय ते जॅकेट पुरस्कृत करणार आहे राज पाटील, त्याचबरोबर आरजी इव्हेंट्सचे प्रोप्रायटर राजनदादा पाटील आज ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा या स्पर्धेवर मंडप डेकोरेशनची व्यवस्था असेल, फ्लडलाईट्सची व्यवस्था असेल, सुसज्ज नीटनेटकं व्यवस्थित ही बाउंड्री लाईन, त्याचबरोबर आज या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी परामुख असा हा चेहरा राजन दादा पाटील यांचा देखील आम्ही विशेष कौतुक करू. त्याचबरोबर गिरीश सावंत असतील ज्यांनी पंचांची भूमिका त्याचबरोबर आयोजकांना सहकार्य दिलंय, तसेच हर्षल पाटील, अजिंक्य केनी, नवसाती क्रिकेट मंडळाचे खऱ्या अर्थानं सिनियर मोस्ट असे खेळाडू चंद्रकांत दादा पाटील अर्थातच टक्या, सर्वांचे आम्ही जरूर नावं घेऊ ज्यांनी आयोजकांना प्रचंड सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून आज ही यशस्वी नियोजनबद्ध अशी सुनियोजित स्पर्धा आपण पाहताय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये प्रमुख अतिथींची काही क्षणामध्येच या क्रीडांगणावर आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. खासदार राजनजी विचारे साहेब त्यांच्या समवेत विजयजी नाटा साहेब आपल्याला पाहायला मिळतील आणि विजयजी चौगुळे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामधील शिवसेनेचे शिल्लेदार त्यांच्या समवेत आज काही क्षणामध्येच त्यांचं शुभागमन या क्रीडांगणावर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. मॅच सुरू आहे. मॅच सुरू असताना दुसऱ्या इनिंगचा खेळ इथं मात्र सुरू होईल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जुळले जातील आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य युवराज जी माली. ओवर टू कॉम्बॉक्स मिस्टर युवराज. थँक यू सो मच नितेश जी बोईर सर. 39 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र सुरू झालाय अर्थात अलिबाग संघाच्या माध्यमातून. एवढेच पहा, पहिलाच चेंडू मात्र दिशा थोडीशी खराब आहे. वाईट बॉलने मात्र प्रिन्सने मात्र या षटकाची सुरुवात केली आहे. 39 टार्गेट आहे. टार्गेट जरी छोटं दिसत असलं मात्र क्रिकेटमध्ये प्रेडिक्शनला थारा नाही. यावेळेस पहा क्लीन बोल्ड झालेत. वाईट बॉलने सुरुवात आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मात्र यशनाचा वेध घेतलाय प्रिन्स. खूप चांगला अनुभव ज्याच्या पाठीशी आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धा जो खेळतो, आपल्या नवी मुंबईचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव आहे असा प्रिन्स इथे मात्र प्रसादची दांडीगुल करतोय. प्रसाद पाटील गोल्डन डकचा ठरले एक गडीबाद एक धाव धाव फलकावर. बघा ही सामना सँडी सर आणि नितेश सर खूप चांगला पाहायला मिळेल, भरपूर चांगली चुरस पाहायला मिळेल. कारण जेवढं टार्गेट छोटं आपल्याला पाहायला मिळतं, खरं तर क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ नाहीये किंवा कोणतंही टार्गेट छोटं किंवा मोठं नाहीये. मात्र जेव्हा असं टार्गेट असतं रनो बॉल्सचं 30-39 म्हटलं तर जास्त काही फरक नाहीये, जास्त काही अंतर नाहीये, असे सामने भरपूर चुरशीचे असतात. कारण समोर जो संघ असतो तो मात्र चांगली फाईट मात्र देत असतो. यस आणि काही क्षणासाठी
मैच मधला आपण पॉज घेणार आहोत आणि ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वच आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण अखेरीस आला आणि आमचे सन्माननीय अतिथी या स्पर्धेला ज्यांनी भरभरून प्रेम दिलाय बघितलं गेलं तर ठाणे लोकसभेचे खासदार खासदार साहेब राजनजी विचारे साहेबांचं शुभागमन त्यांच्या समवेत विजयजी नाटा साहेब आपल्याला पाहायला मिळतील आणि विजयजी चौगुले साहेब यांचं शुभागमन या फटाक्यांच्या आतषबाजीने आम्ही करतोय. भगवा चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि खरं बघितलं गेलं तर ठाण्याचा ठाणा भाग अनंत हॅलो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो अखेरीस सन्मान ताट मानेने जगायला शिकवलं रडायला नाही तर लढायला शिका आपल्या हक्कासाठी लढा देणारे अर्थातच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाखाली आज या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. या दिवा कोळीवाडा परिसरामधील समाजसेवक सन्माननीय आदरणीय बंडू केनी साहेब यांच्या प्रगल्भ विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना आणि आज या संकल्पनेचा तिसरा दिवस आणि अखेरीस सन्माननीय अतिथी ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वच आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्व आमचे सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही पुन्हा एकदा विजयजी चौगुले साहेब विरोधी पक्षनेता नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर विजयजी नाहटा साहेब उपनेते शिवसेना आणि झोपडपट्टी पुनर्वसन महाराष्ट्र राज्यमंत्री त्यानंतर आज ज्यांचे चरण स्पर्श या भगव्या भव्य दिव्य व्यासपीठाला लागले ते खासदार राजनजी विचारे साहेब एकदा सर्व पाहुण्यांसाठी जोरदार टाळ होऊ द्या. त्याचबरोबर नगरसेवक ममितजी चौगुले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या समवेत आमचे सर्व मान्यवर मंडळी आणि जरूर मायक्रोफोन सोपू तत्पूर्वी धन्यवाद. या ठिकाणी गेले 2 दिवस झालं भगव्या वातावरणामध्ये हा भगवा चषक मला वाटतंय ऐरोली परिसरामध्ये अनेक वर्षापासूनचा हा इतिहास हा पहिलाच वर्ष असं आहे की या ठिकाणी डे नाईट मॅच होणार जर इतिहास कोणी घडवलाय तर तो सन्माननीय क्रिकेटर नवी मुंबईचे आणि दिवागावचे सुपुत्र आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख बंडूदादा केनी यांनी ऐरोलीमध्ये सर्वप्रथम प्रथमच ही दिवस रात्र क्रिकेट सामने या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या कार्यक्रमाला आवर्जून ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय लाडके खासदार आदरणीय राजन विचारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विजय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी हा भगवा चषक या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उपविभाग प्रमुख बंडू केनी यांच्या सौजन्यामुळे मी विनंती करतो बंडू दादा केनी यांना की या ठिकाणी राजनजी विचारे
आपल्या आयोजकांच्या वतीने बंडू दादा केनी आणि स्थानिक नगरसेवक ममित दादा चौगुले आपण दोघही या हॅलो सन्माननीय खासदार राजन विचारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतायत। या कार्यक्रमाचे आयोजक बंडू दादा केनी आणि स्थानिक नगरसेवक ममित दादा चौगुले या ठिकाणी स्वागत करतील आदरणीय खासदार राजन विचारे साहेबांचं। आदरणीय खासदार राजन विचारे साहेबांचं या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक उपविभाग प्रमुख बंडू दादा केनी आणि स्थानिक नगरसेवक ममित चौगुले या ठिकाणी स्वागत करतील। आदरणीय ठाणे जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय राजनजी विचारे साहेब एकदा जोरदार स्वागत करूया। दिवस रात्र या स्पर्धा घेण्याचा मान या ठिकाणी बंडू दादा केनी यांनी या वर्षी घेतलेला आहे। यानंतर शिवसेना उपनेते उपस्थित पाहायला मिळतात, परंतु आपण एक दृष्टिक्षेप टाकूया ज्यांच्या प्रगल्भ विचारातून ही स्पर्धा आपण साकारली आहे। बंडू केनी साहेब यांचं समाज कार्याचा एक आलेख आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवतोय। कोरोना कालखंडामध्ये ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि वय वर्ष 18 आणि त्याहूनही पलीकडे फ्री वॅक्सिनेशनचा उपक्रम ज्यांच्या माध्यमातून आम्ही या कोलीवाडा परिसरामध्ये पाहिला, त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष हे देखील आम्ही या परिसरामध्ये उभारलं। तसेच दिवाळी सणादरम्यान कित्येक गोरगरिबांसाठी कित्येक खाद्यपदार्थ मोफत वाटप आपण केलं। त्याचबरोबर दिवा कोळीवाडा या परिसरामधील कबड्डी या संघाला हरियाणामध्ये लॉन्च करणारे आमचे लाडके नेतृत्व तुम्हाला सर्वांचे बंडू केनी साहेब आपल्याला पाहायला मिळाले। पावसाळ्यामध्ये गोरगरिबांसाठी छत्री वाटप असेल, रेनकोट वाटप असेल, त्याचबरोबर कोरोना कालखंडामध्ये जनजागृती मास्क स्क्रीनिंग असेल, त्याचबरोबर सॅनिटायझरचे वाटप आणि धान्य वाटप असेल, तसेच जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, संपूर्ण उपक्रम आज ज्यांच्या माध्यमातून या कठीण परिस्थितीमध्ये जिथे कोरोना कालखंडामध्ये आपण पाहिलं त्यांच्याच माध्यमातून आज आपण पाहताय या भव्य दिव्य असा क्रिकेटचा हा सोहळा। कॅश प्राइज फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळेल 1,00,000 रुपये, भव्य दिव्य चषक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, आकर्षक भगवा करंडक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25-25 म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 लाख आर्थिक गणित साधलेली ही संपूर्ण स्पर्धा बघितला गेला तर तलागाळातील या दिवा कोळीवाडा नव्हे तर संपूर्ण ग्रामीण परिसरातील या नवी मुंबई परिसरामधील प्रत्येक संघाला आज इथं मात्र तब्बल 32 संघ, 350 खेळाडू आणि प्रत्येक तलागाळातील खेळाडूला हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून बंडू केनी साहेबांची हा हट्टास आणि त्यांच्याकडे त्यांची तळमळ आज अखेर या नियोजनबद्ध आयोजनाला चरण स्पर्श लागलेले आमचे सन्माननीय अतिथी खासदार राजनजी विचारे साहेब त्यांच्या समवेत विजयजी चौगुले साहेब आणि विजयजी नाटा साहेब तसेच ममितजी चौगुले साहेब सर्व आमचे अतिथी मान्यवर आम्ही पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं बंडू केनी साहेबांच्या वतीनं दिवा कोळीवाडा परिसर या सर्वांच्या वतीनं आम्ही सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय। स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम। त्याचबरोबर द्वारकानाथ भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे हे सर्व शिल्लेदार आज या व्यासपीठावर आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात। शिवसेना आज बघितलं गेलं तर
ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं. रडायला नाही तर रडायला नाही तर लढायला शिका असे संदेश देणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाखाली आज हे सर्व शिवसेनेचे शिलेदार या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि कॉम्बॉक्स मध्ये बोलतोय जिथे युवराज जी माली पुन्हा एकदा आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य आमच्या सोबत आज या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद नितेश भोईर सर. मैदानाच्या दिशेने आपण प्रस्थान करूया. बघा धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे एक गडी बाद 10 आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा बॉटम एज घेतली. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक खाली येतोय. चांगलं जजमेंट आणि मात्र विकेट सोबत इथे पाहायला मिळतंय चेक. यस आणि शिवसेनेचा उल्लेख होतोय युवराज. शिवसेना असा जगातील एकमेव पक्ष ज्यांच्या नावावर एकाच दिवसात तब्बल 25,065 रक्त संकलन करणाऱ्या बाटल्यांचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. बघितलं तर वाद्रे वरली सीलिंग हा समुद्री रस्ता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतूनच साकारला गेलाय आणि त्यांचं भूमिपूजन देखील बाळासाहेबांनीच केलं होतं. मुंबई आणि पुणे या दोन महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांना जोडणारा एक्सप्रेस वे तो देखील खरं बघितलं गेलं तर याच कार्यकालात उभारला गेला. आपण पुन्हा एकदा थोडासा दृष्टिक्षेप टाकूया. जरूर जरूर आणि जरूर आम्ही कुठल्याही क्षणाचा विलंब न करता ज्यांच्या मार्गदर्शनाची खऱ्या अर्थानं आणि शुभेच्छांची तुम्हाला सर्वांना आणि आमच्या लाडक्या आयोजकांना नितांत आवश्यकता आहे. आम्ही विनंती करू साहेब तुमच्या शुभेच्छा आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आपण आपल्या आम्हाला आशीर्वाद आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी भगवा 2022 या दिव्य अशा डे नाईट क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय विजय नाटासाहेब, सन्माननीय आमचे विजयरावजी चौगुले साहेब, जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब, या मंचकावर असलेले सन्माननीय प्रकाश पाटील, त्याचबरोबर बंडू पाटीलजी, ममित चौगुले आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी मला वाटतं नवी मुंबईमधला सर्वात मोठी स्पर्धा असेल. आणि सर्वप्रथम मी बंडू केणी, ममित चौगुले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे.
आणि जवळजवळ 32 संघांनी या ठिकाणी भाग घेतला आहे आणि या स्पर्धेचं चांगलं नियोजन केल्याबद्दल आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आणि जे अंतिम विजय मध्ये होणारे सर्व संघ या सर्वांना मी त्यांचा अभिनंदन करतो आणि आपले रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप खूप आभार. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं खासदार साहेबांनी आणि आज काही क्षण का होईना परंतु आज ते आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले. तर आज आम्ही व्यासपीठावर हा मोठा सन्मान करतोय आमच्या स्पर्धेचे प्रणेते बंडू केणे साहेबांसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. साहेबांचा सन्मान खासदार साहेबांचे शुभ हस्ते त्यांच्या समवेत विजयजी नाटा साहेब. कुठल्याही प्रकारचा टाइम न घेता आम्ही करंट लाईव्ह मॅच कडे वळणार आहोत जिथे जुळले जातील आमचे परम मित्र युवराज माळी. धन्यवाद नितेश भोईर सर. यावेळेस वाईड बॉलची घोषणा पंचाकडनं झाली. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा जाऊया आणि धावसंख्या बघा कितीने पुढे सरकते. एक नाही आणि एकूण धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. 39 धावसंख्येचा पाठलाग अलिबाग संघ करतोय. यावेळेस इनसाइड आउट मात्र खेळून काढले हलक्या त्याने फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफला. यानंतर होणारा सामना असेल देवीशा 11 ऐरोली विपक्ष माहुल कोळीवाडा. माहुल टॉससाठी तुम्ही लगेच रिपोर्ट करा. कॅप्टन्सला हा कॉल असेल. माहुल कोळीवाडा माहुल विपक्ष देवीशा 11 ऐरोली. याही वेळेस पहा बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. वन बाउन्सची वॉर्निंग नक्कीच गोलंदाज प्रिन्सला मात्र दिली जाते. प्रिन्सने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये श्रेयसने 12 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली आहे. 24 धावा एकूण धाव फलकावर आहेत. यावेळेस हाही बॉल सोडून दिला. यावेळेस लाईन खराब आहे. गोलंदाज प्रिन्स डोक्यावर गेलेले हात गोलंदाज प्रिन्स हे भरपूर काही सांगून जात आहेत. एकूण धावसंख्या 25 अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 16. 16 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. या षटकातले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एवढेच पाहलक्या त्याने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र अंतरवर्तुळात मात्र इनसाइड 38 सर्कल चेंडू अडवला गेलाय. मात्र एक चांगली धाव इथे कम्प्लीट केली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पिंट्या पाटील आणि मनीष मुकल यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला मात्र आता पाहायला मिळतील मनीष मुकल, माफ करा पिंट्या पाटील पाहायला मिळतील स्ट्राईकवर. यावेळेस कनेक्शन खूप चांगलं पाहायला मिळतं. मात्र चेंडूने सरळ घातलंय क्षेत्ररक्षकाला आणि इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. पिंट्या पाटील मात्र मैदानाच्या बाहेर जातील. बॅक टू द पवेलियन. 4 फलंदाज इथे मात्र बाद जाताना होताना आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 26 विथ लॉस ऑफ 4 विकेट्स. 14 चेंडू 13 या धावसंख्येची मात्र इथून पुढे गरज आहे. चला बॅट्समन लगेच येऊ द्या प्लीज.
न्यू बॅट्समन अनिकेत पाटील. चला माहुल कोळेवाडा आपल्या संघाचं कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. यावेळेस अकोल्या टप्प्याचा बॉल होता आणि पंच सांगतायत की व्हाईट बॉल आहे. मनीष मोकल स्ट्राईकला आहे. धाव संख्या एक ने पुढे सरकते 27. 14 बॉल आता 12 करायचेत. 14 चेंडू 12 धाव संख्येची आवश्यकता. यावेळेस पासेन्सिबल क्रिकेट चांगली रणनीती. हलक्या त्याने दिशा दिली. चेंडू गेलाय फाईन लेगला म्हणजे अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. एक धाव संख्या आणि धाव फलक पुढे सरकते 28. येस दिविशा 11 ऐरोली संघाचे संघनायक गणेशजी कारंडे उपस्थित आहेत. माहुल कोळेवाडा माहुल संघाच्या संघनायकाला हा कॉल आहे. कल्पेश माहुलकर आपण या लगेचच टॉस साठी रिपोर्ट करा. यावेळेस पहा डिक्लेअरच्या रूपामध्ये एक धाव मिळेल आणि एकूण धाव संख्या पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते 29 वर. आता मात्र 12 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता. चला इथे मात्र टॉस केला जाईल. मी सन्माननीय प्रेमनाथजी पाटील दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करावा. दोन्ही टीमचे संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. कोळीवाडा टीमचे कल्पेश महेश आणि दिविशैल ऐरवली संघाचे गणेशजी कारंडे. सन्माननीय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या द्वितीय फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस नाणेफेक मात्र इथे केली जाणार आहे. दोन्ही टीम्सला आमच्या शुभेच्छा असतील. चला माहुल कोळीवाडा संघाचा मात्र कॉल असेल. हेड आहे कॉल आणि इट इज टेल म्हणजे दिविशा 11 ऐरोली संघाचे संघनायक गणेशजी कारंडे. आपण नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे. अंडर द फ्लड लाईट्स तुम्ही खेळताय आणि द्वितीय फेरी आहे. तुम्ही दोन्ही संघ एक एक काय डिसिजन असेल तुमचा समोर असलेल्या माहुल कोळेवाडा टीमचा विचार करता? आम्ही फर्स्ट बॅटिंग करू. नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि काय तुमचं प्लॅनिंग असेल आणि कशा पद्धतीची रणनीती तुम्ही आखणार आहात त्यांच्या विरुद्ध आणि किती टार्गेट तुम्हाला वाटतं की एक सेफ असेल त्यांच्या विरुद्ध? समोरची टीम खूप चांगली आहे. त्यांच्या अगेन्स्ट आम्हाला 50 तरी पूर्ण करणार आहे. आणि काही चेंजेस प्लेइंग 11 मध्ये आम्हाला पाहायला मिळतील की दुसऱ्या सामन्यामध्ये? प्लेइंग 11 सेम असेल आमचे. येस माहुल कोळीवाडा टीमचे महेश संघनायक आमच्या सोबत जोडले गेलेत. टॉस तुम्ही हरलाय, तुम्हाला आता बॉलिंग करायची आहे आणि ज्या पद्धतीने मगाशी नितेश सरांनी देखील उल्लेख केलाय की प्रथम फलंदाजी करणारा संघ मात्र जास्त विजय प्राप्त करतोय. तुम्ही देखील एक सामना विजय झालाय, बॉलिंग तुमच्या वाटेला आलंय, काय सांगाल आणि समोर असलेल्या दिविशा 11 ऐरोली संघाचा विचार करता? त्यांची बॅटिंग लाईनअप खूप चांगलं आहे, तरी पण आम्ही त्यांना कमीत कमी स्कोर मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कारण आमचा बॉलिंग अटॅक खूप छान आहे. आणि जिंकण्याचं बोललं तर असं नाही आहे की जे चेस नाही होत, आम्ही चेस करू हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे आमच्या बॅटिंग लाईनअपवर, त्यामुळे आम्ही चेस करू.
नक्कीच तुमचा पॉझिटिव अप्रोच पॉझिटिव माइंडसेट इथे पाहायला मिळाला आणि तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत का या सामन्यासाठी? हो, एक चेंजेस केलाय फक्त छोटासा फिल्डिंग मध्ये. चला, दोन्ही टीम्सला आमच्या शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. आणि मान्यवरांना विनंती करतो, पाटील साहेबांना सन्मान्य, की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. तो न्यूज फ्रॉम टॉस्का बॉस दॅट दिविशा 11 ऐरोली वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि अगदी काही क्षणांमध्ये आम्ही मॅन ऑफ द मॅच वर्तमान सामन्यांचा आपल्यापर्यंत घेऊन येतो. ओरटू नितेश सर. येस, आणि मॅचचा हिरो ठरतोय ऑलराऊंड परफॉर्मर मिस्टर मनीष मोकल ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड विथ बॅट अँड अ बॉल एज वेल. ऑलराऊंड परफॉर्मर करणारा हा खेळाडू ठरतोय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आय वुड रॅदर्स रिक्वेस्ट मिस्टर मनीष टू कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी प्लीज. एक ब्रँडेड जर्सी एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून राजूजी रणावरे हे या स्पोर्ट्स शॉपचे मालक, जिथे अगदी अफोर्डेबल रेट्समध्ये तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्सेसरीज आणि स्पोर्ट्स प्रोडक्ट्स मिळतील असं हे शॉप एक्स्ट्रीम शॉपचे मालक राजू रणावरे यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली ही जर्सी आम्ही पुरस्कृत करतोय. थँक्यू नितेश सर. तत्पूर्वी आपण एक मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. सन्माननीय प्रेमनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय केणी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रेमनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान